हॅलो स्टुडंट्स प्रिवियस लेक्चरमध्ये आपण ॲडिंग अँड रिमूव्हिंग एलिमेंट फ्रॉम ॲरे हा कन्सेप्ट स्टडी केला होता आज आपण सॉर्टिंग अँड ॲरे एलिमेंट हा कन्सेप्ट स्टडी करणार आहोत आता सॉर्टिंग हा कन्सेप्ट तुम्हाला माहीतच असेल सॉर्टिंगमध्ये आपण काय करतो की असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने काही इलिमेंट्स सॉर्ट करतो तर आता ह्या सॉर्टिंग करण्यासाठी आयर दोन मेथड्स आहेत त्यामध्ये फर्स्ट जी मेथड आहे, आहे, आहे uh, method, of, an ती आहे सॉर्ट मेथड आणि सेकंड आहे रिवर्स मेथड तर आपण पहिले सॉर्ट मेथड स्टडी करू सॉर्ट मेथड इट स्टोर्स द इलिमेंट ऑफ इट सॉर्ट्स द इलिमेंट्स ऑफ अॅन ॲरे अँड रिटर्न्स द सॉर्टेड ॲरे म्हणजेच काय की सॉर्ट मेथड हे जे काही इल आयर जे काही इलिमेंट्स आहेत ते सॉर्ट करते आणि सॉर्टेड ॲर म्हणजेच काही सॉर्ट झाल्यानंतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने ॲरे शॉर्ट करते ठीक आहे तर आता त्याचा सिंटॅक्स बघा आपण त्यामध्ये सिंटॅक्समध्ये बघा ॲरे म्हणजे आपल्याला ॲरेचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर इथं सॉर्ट ही मेथड घ्यायची आहे आणि एक ब्रॅकेटमध्ये कम्पेअर फंक्शन घ्यायचं आहे हे फंक्शन आपण घेऊ शकतो किंवा नाही घेतलं तरी असेंडिंग ऑर्डरनी बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डरनी काय होतं की ॲरे हा शॉर्ट होत असतो आपण बघूया एक्झाम्पलमध्ये ती बघूच आय रे विल बी सॉर्टेड अकॉर्डिंग द कम्पेअर फंक्शन हे जे काय कम्पेअर फंक्शन आहे याच्या अकॉर्डिंग आय रे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर आणि सॉर्ट होत असतो कम्पेअर फंक्शन आपलं कम्पेअर फंक्शन इथलं जे काय कम्पेअर फंक्शन आहे ते कसं घ्यायचं आहे ते आपण बघू कम्पेअर फंक्शनमध्ये घ्यायचं आपल्याला कम्पेअर फंक्शन फंक्शन केवळ घ्यायचं आहे त्यामध्ये ए कॉम बी घ्यायचं आहे आपल्याला आणि प पॅरंथेसिसमध्ये घ्यायचं आहे रिटर्न ए मायनस बी ह्या ही ज्यावेळेस आपण कंडिशन घेतो त्यावेळेस तो आर असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होतो ते कसं होतं आपण बघूया ते त्यानंतर कम्पेअर फंक्शन कं फंक्शन ए बी रिटर्न बी मायनस ए जर आपण घेतलं तर तो डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होत असतो आता बघा ह्या असेंडिंग आणि डिसेंडिंग ए मायनस बी किंवा बी मायनस ए याचे तीन कंडिशन्स पडतात त्यामध्ये पहिली कंडिशन आहे इफ द रिझल्ट इज निगेटिव्ह ए इज सॉर्टेड बिफोर ए सॉरी ए इज सॉर्टेड बिफोर बी ही फर्स्ट कंडिशन आहे ह्या कंडिशन पण आपण एक्झाम्पलमध्ये बघू इफ द रिझल्ट इज पॉझिटिव्ह इफ द रिझल्ट इज पॉझिटिव्ह बी इज सॉर्टेड बिफोर ए म्हणजे जर रिझल्टूज रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला तर बी काय होईल एच्या आधी येईल आणि तर निगेटिव्ह जर आला तर ए काय होईल ए इज सॉर्टेड बिफोर बी म्हणजे बीच्या नंतर येईल आता पण त्यानंतर आहे इफ द रिझल्ट इज झिरो नो चेंजेस विथ द अन विथ सॉर्ट ऑर्डर म्हणजे जर यांचं जे जे काय अन्सर आहे ए मायनस बी किंवा बी मायनस ए याचा अँसर जर झिरो असेल तर काही चेंजेस होणार नाही पण ए आणि बीचं जर अँसर निगेटिव्ह असेल तर काय होईल ए सॉर्टेड बिफोर बी म्हणजे ए हा बी नंतर येईल आणि जर पॉझिटिव्ह असेल तर बी सॉर्टेड बिफोर ए म्हणजे बी काय होईल एच्या नंतर येईल ठीक आहे आता आपण याचं एक एक्झाम्पल बघू बघा आता मी हे ॲरे आहे सपोज हा कन्सिडर करा यामध्ये मी तीन इलेमेंट्स घेतलेले आहेत सेवन टू आणि फाईव्ह आता ज्यावेळी सपोज तीन इलिमेंट घेतो जर कम्पेअर फंक्शन आपण दिलं सर तर आपण याला जो का फर्स्ट इलिमेंट असेल आपण त्याला ए म्हणतो आणि जो काही सेकंड इलिमेंट असेल त्याला आपण बी असं म्हणतो आता ए आणि बी आता बघा जर मी कम्पेअर फंक्शनमध्ये असं दिलेलं असेल ए मायनस बी ही कंडिशन मी कम्पेअर कम्पेअर फंक्शनमध्ये दिलेली आहे ए मायनस बी ही कंडिशन दिलेली आहे तर आता बघा काय होईल एची व्हॅल्यू किती आहे सेवन आणि बीची व्हॅल्यू किती आहे टू म्हणजेच सेवन मायनस टू याचं जे काय आन्सर येईल काय आन्सर येईल सेवन मायनस टू फाईव्ह म्हणजे ॲन्सर आलेला आहे पॉझिटिव्ह ओके काय आन्सर आहे पॉझिटिव्ह त्यानंतर आता बघा पॉझिटिव आन्सर जर असेल तिथं आपण कंडिशन चेक करू जर पॉझिटिव्ह आन्सर असेल तर बी इज बी इज सॉर्टेड बिफोर ए आता बघा बी इज सॉर्टेड बी इज सॉर्टेड बिफोर ए बघा म्हणजे काय होईल बिफोर ए आहे ठीक आहे बी काय येईल बिफोर ए आता एची वॅल्यू किती आहे टू म्हणजे बी काय येईल आधी येईल म्हणजेच ह्या का व्हॅल्यू काय होतील स्वॅप होतील इथं टू येईल आणि इथं येईल सेवन ओके

सेवन मायनस फाईव्ह ए मायनस बी घेतलेला आपण सेवन मायनस फाईव काय येईल सेवन मायनस फाईव्ह ए मायनस बी घेतो आपण सेवन मायनस फाईव्ह इज इक्वल टू आता सेवन मायनस फाईव्ह काय येईल पुन्हा टू ॲन्सर येईल म्हणजेच काय आहे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आल्यानंतर पॉझिटिव्ह ज्यावेळेस अँसर असेल त्यावेळेस काय कंडिशन आहे बघा इथं पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे बी इज सॉर्टेड बिफोर ए बी इज सॉर्टेड बिफोर ए म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल बिफोर ए येईल म्हणजे इथं येईल म्हणजे हे पण पुन्हा काय होतील फायू आणि इथं येईल सेवन आता बघा हा ॲरे काय झाला ॲसेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट झालेला आहे ठीक आहे या पद्धतीने आता जर हेच जर आपण पुन्हा हे एलिमेंट जर पहिल्या पो पोझिशनला घेतले सपोज इथं होता सेवन इथं टू आणि इथं होता फायू ठीक आहे आणि आता ही कंडिशन जर चेंज केली मी बी मायनस ए ही जर कंडिशन घेतली आहे मी आता बघा बी मायनस ए आता इथं त्या पद्धतीने आता ची व्हॅल्यू काय आहे टू आणि ची व्हॅल्यू काय आहे सेवन आता बी मायनस ए घेतोय मी बी मायनस ए बी काय आहे का का टू आणि ए ची व्हॅल्यू काय आहे सेवन आता बघा काय होईल ते टू मायनस सेवन अँसर येईल मायनस फाईव्ह म्हणजे अँसर काय आलेला आहे निगेटिव्ह निगेटिव्ह जर असेल तर काय होतं इथं बघा अँसर इज निगेटिव्ह ए इज शॉर्टेड बिफोर बी ए इज शॉर्टेड बिफोर बी म्हणजे एची व्हॅल्यू काय येईल बीच्या अगोदर मग आता बघा हे सेम राहील इथं चेंज होणार नाही बरोबर एची व्हॅल्यू काय येणार आहे बीच्या आधीच येणार आहे त्यानंतर आता हे चेंज होईल कंडिशन पुढं जाईल आता बघा ए आणि बीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू काय आहे आता टू आणि बीची व्हॅल्यू आहे बीची व्हॅल्यू आहे, आहे? आहे? फाईव्ह मग आता बी मायनस ए ब इथं करू आपण नेक्स्ट याला इथं बघा आता बीची व्हॅल्यू आहे फायू मायनस टू इच इक्वल टू आता फाईव्ह मायनस टू थ्री म्हणजेच अँसर काय आलेला आहे पॉझिटिव्ह आलेला आहे पॉझिटिव्ह असेल तर काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला पॉझिटिव्हची बघा पॉझिटिव्ह बी इज सॉर्टेड बिफोर ए बी, बी काय येईल एच्या अगोदर मग आता बीची व्हॅल्यू काय आहे फाईव्ह मग ती इथं येईल स्वॅप होतील टू आणि इथं येईल फाईव्ह आता बघितला हा ॲरे तर हा ॲरे डिसेंडिंग ऑर्डरनी जे आपण बघितलं होतं इथं डिसेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट झालेला आहे आणि जर दोन इलिमेंट जर से सेम आले अशा ह्या कंडिशनमध्ये तर काय असणार आहे याचा रिझल्ट झिरो येणार आहे सपोज इथं जर व्हॅल्यू दोन सेम आल्या तर त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो सेम येणार आहे आणि मग तो तो इलिमेंट सॉर्ट होणार नाही अशा पद्धतीने काय आहे हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर ह्या तीन कंडिशनवरती सॉर्ट होत असतो आपण याचं एक एक्झाम्पल प्रोग्रामिंग एक्झाम्पल बघू बघा सॉर्टिंग अँड ॲरे एलिमेंट आपण ॲरे घेतला एक त्यामध्ये सहा एलिमेंट घेतले झिरो तंडेक्स ला फोर थ्री सेवन वन टू आणि थ्री असे हे रॅन्डमली नंबर घेतलेत एक मेसेज टाकला एलिमेंट बिफोर सॉर्टिंग आणि ते सर्व एलिमेंट फॉर लूप वापरून काय केलं मी प्रिंट केलेले आहेत त्यानंतर वापरलं मी ए डॉट सॉर्ट आपली जे काही सॉर्टिंग आपण बघतोय त्या सॉर्ट वापरले मी आणि पुन्हा काय के केलं आहे एक मेसेज टाकला एलिमेंट आफ्टर सॉर्टिंग आणि ते सर्व इलिमेंट काय के केले प्रिंट केलेत आता आपण याचा ॲन्सर बघू प्रोग्राम आहे ॲरे इलेवन नावाने ओके ॲरे इलेव्हनला मी एक्झिक्यूट करतो, करतो ब्राउजर में, ब्राउजर में रन करतो ब्राऊझरमध्ये ब्राऊझरमध्ये रन झाला आहे बघा आता बघा इथं सॉर्टिंग अँड ॲर एलिमेंट इलिमेंट बिफोर सॉर्टिंग बघा इलिमेंट सॉर्ट करण्याच्या अगोदर बघा कशा आहेत फोर थ्री सेवन वन टू थ्री म्हणजे रँडमली नंबर जसे आपण घेतलेले आहेत त्या पद्धतीने हे नंबर आहेत त्यानंतर सॉर्ट झाल्यानंतर बघा काय आलं आहे वन टू थ्री 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 मी डबल घेतलं बघा इथं थ्री आहे नाही तर थ्री आहे पण थ्री थ्री डबल आलं आहे फोर आणि सेवन हे काय झालं बाय डिफॉल्ट आपण आता इथं जे काय सॉर्ट आपण घेतलेलं आहे बघा इथं सॉर्ट याच्यामध्ये काही कम्पेअर फंक्शन टाकलेलं नाही काही नाही डायरेक्टली सॉर्ट घेतलं फक्त म्हणजे बाय डिफॉल्ट जर सॉर्ट घेत सॉर्ट जर घेतला तर बाय डिफॉल्ट काय होतं असेंडिंग ऑर्डरनी काय होतं Uh, जे काही एलिमेंट्स आहेत ते काय होतात शॉर्ट होतात आता आपण काय करू याला कम्पेअर फंक्शननी चेंज करू आता मी इथं एक कम्पेअर फंक्शन ॲड करतो बघा या पद्धतीने आपण एक कंपेअर फंक्शन इथं ॲड करू फंक्शन ए बी जसं आपण पी पी टी मी बघित बघितलं त्याप्रमाणे फंक्शन ए बी रिटर्न काय केलं ए मायनस बी ए मायनस बी आता ए मायनस बी जर असेल तर काय होतं ए मायनस बीला असेंडिंग ऑर्डरनी आरे शॉर्ट होतं आणि कसं होतं ते आपण बघितलं आता मॅन्युअली करून मग आता याला पुन्हा आपण हि जो काही प्रॉब्लेम आहे मी तर ए एस बी म्हणजे असेंडिंग ऑर्डरनी शॉर्ट होणार आहे याला मी रिटर्न करतो बघा काही चेंज झालेलं नाही त्याच्यात म्हणजे काय झाला तो असेंडिंग ऑर्डरनीच राहिला आता जर मी याला चेंज केलं इथं हे फंक्शनला आपण चेंज करू बी मायनस ए करू बी मायनस ए ओके बी मायनस ए केला आणि सर्व केला आता मी याला पुन्हा एक्झिक्यूट करतो बघा आता याचे ऑर्डर काय झालेले डिसेंडिंग ऑर्डर झाले आता सेवन फोर थ्री थ्री टू आणि वन थ्री थ्री काय घेतात त्याचा रिझल्ट जर ज्यावेळेस झिरो होतो त्यावेळेस तिथं हे चेंज होतं मग अशा पद्धतीने सॉर्टिंग तुम्ही आयरेची सॉर्टिंग करू शकता हे फंक्शन्स वापरून ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे आपली रिवर्स मेथड ओके आयरे सॉर्टिंगची नेक्स्ट मेथड आहे रिव्हर्स मेथड इट सॉर्ट्स द इलिमेंट ऑफ एन ॲरे इन रिव्हर्स ऑर्डर दॅट इज इन डिसेंडिंग ऑर्डर ठीक आहे जर तुम्हाला डायरेक्टली फक्त डिसेंडिंग ऑर्डरनी इलिमेंट सॉर्ट करायची असेल तर तुम्ही रिव्हर्स ही मेथड वापरू शकता सिंटॅक्स बघा ॲरे डॉट रिवर्स रिव्हर्स हे हा त्याचा सिंटॅक्स आहे आणि एक्झाम्पल बघा कसं आहे त्याचं आपल्याला ज्यावेळेस रिव्हर्स ऑर्डर यूज करायची आहे त्यावेळेस आपल्याला एक व्हेरिएबल यूज करावा लागेल मी तो बघा एक्झाम्पलमध्ये एक आर नावाचा व्हेरिएबल घेतला आहे आणि हा जो काही सिंटॅक्स आहे एरे डॉट रिव्हर्स या पद्धतीने तो सिंटॅक्स मी वापरला आहे रिव्हर्स करण्यासाठी सॉरी हा रिव्हर्सचा सिंटॅक्स आहे इथं आपल्याला पहिले शॉर्टचं सिंटॅक्स वापरायचा आहे ए डॉट शॉर्ट म्हणजे त्याला पहिले शॉर्ट करून घ्यायचं आहे बाय डिफॉल्ट तो असेंडिंग ऑर्डरनी शॉर्ट होईल शॉर्ट मेथडमध्ये आपण बघितलं त्यानंतर तो हा व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल आर व्हेरिएबलमध्ये शॉर्ट झाल्यानंतर नंतर या आर व्हेरिएबलला आपल्याला काय करायचं आहे रिव्हर्स करायचं आहे ठीक आहे आर डॉट रिव्हर्स पहिले एक व्हेरिएबल घ्यायचा त्याला आय आस जो काय आयर असेल आए त्याला शॉर्ट करून घ्यायचं त्याची व्हॅल्यू आर व्हेरिएबल ॲसेंट करायची आणि नंतर तो व्हेरिएबल काय करायचा आपल्याला रिव्हर्स करायचा आहे आपण याचा पण एक एक्झाम्पल प्रोग्रामिंग एक्झाम्पल बघू याचा प्रोग्राम आहे आपल्याकडे ठीक आहे बघा इथं सेम आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे सॉर्टिंग अँड ॲर एलिमेंट युझिंग रिव्हर्स मेथड हे सर्व इलिमेंट्स मी घेतलेले आहे ॲज इट इज त्यानंतर इलिमेंट्स बिफोर सॉर्टिंग आपण ॲज इट इज इलिमेंट प्रिंट केले त्यानंतर आपला महत्त्वाचा पार्ट जो आहे ह्या रिव्हर्सचा तो इथं आहे त्याचं कोडिंग इथं बघा व्हेरिएबल आर एक व्हेरिएबल घेतला ए डॉट सॉर्ट सॉर्ट मेथड कॉल केलेली आहे सॉर्ट मेथड त्यानंतर आर डॉट रिव्हर्स म्हणजे ही जो काय हा व्हेरिएबल आहे याला काय केलं रिव्हर्स केलं मेसेज टाकला इलिमेंट आफ्टर सॉर्टिंग आणि हे सर्व इलिमेंट्स फॉर लूप आपण काय केले प्रिंट केलेले आहेत ठीक आहे पण बघू हा प्रोग्राम पण रन करून ॲरे ट्वेल ॲरे रे ट्वेल्व एक्झिक्यूट केला मी सॉर्टिंग अँड इलिमेंट यूजिंग रिव्हर्स मेथड रॅन्डमली फोर थ्री सेवन वन टू थ्री आणि आफ्टर सॉर्टिंग तो डिसेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता रिव्हर्सनी पण इलिमेंट्स काय करू शकता सॉर्ट करू शकता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट आपला कन्सेप्ट आहे कंबाईनिंग अँड ॲरे इलिमेंट इन टू स्ट्रिंग म्हणजे काय जे काय आपले ॲरेमेंट्स इलेचे ॲरेचे जे काही एलिमेंट्स आहेत ते आपल्याला जर कंबाईन करायचे असेल एका स्ट्रिंगमध्ये तर आपण ते पण करू शकतो त्यासाठी दोन आपल्याला फंक्शन्स ॲरेने प्रोव्हाइड केले आहेत त्यामध्ये पहिलं जे काय फंक्शन आहे ते आहे जॉईन फंक्शन आणि सेकंड जे आहे ते आहे कॉन्कॅट फंक्शन पहिले आपण जॉईन फंक्शन स्टडी करू दिस फंक्शन जॉईन ऑल एलिमेंट्स ऑफ अँड ॲरे इन टू स्ट्रिंग जॉईन फंक्शन काय करतो आपल्या ॲरे इलिमेंट्सला एका स्ट्रिंगमध्ये काय करतो जॉईन करतो त्याला कॉन्टॅक्ट करतो सिन्टेक्स बघा ॲरे डॉट जॉईन आणि ब्रॅकेटमध्ये द्यायचं आपला एक सेपरेटर आता हा सेपरेटर काय आहे ते पण आपण बघू एक्झाम्पल बघा व्हेर आर पुन्हा आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचं आहे त्याला त्यानंतर त्याला काय करायचं जो का आपला आय असेल त्याला आय काय करायचं जॉईन हे ऑपरेशन किंवा हे फंक्शन कॉल करायचं आणि या ब्रॅकेटमध्ये तुम्ही एक सेपरेटर घेऊ शकता आता सेपरेटर काय ते बघा आपण सेपरेटर इट इज अ स्ट्रिंग लाईक स्लॅश कॉमा हायफन डॅश स्टार एक्सेट्रा म्हणजे दोन गोष्टी जर तुम्हाला सेपरेट करायच्या असतील तर तुम्ही यापैकी काही वापरू शकता किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ॲज अ सेपरेटर म्हणून वापरू शकता इफ सेपरेटर इज नॉट मेन्शन इट विल टेक कॉमा ॲज अ सेपरेटर म्हणजे दोन इलिमेंटला सेपरेट करण्यासाठी जर तुम्ही काही सेपरेटर म्हणून इथं सेपरेटरमध्ये दिलेलं नसेल तर तो ॲज अ कोमा म्हणजे कोमा हा एक सेपरेटर म्हणून तो डिफॉल्ट वापरतो जर आपण सेपरेटर दिलेला नसेल तर आपण याचा एक एक्झाम्पल प्रोग्रामिंग एक्झाम्पल बघू एक ॲरे घेतला आहे त्या आयरेमध्ये तीन इलिमेंट्स घेतले सी सी प्लस प्लस आणि जावा आणि त्यानंतर काय केलं इलिमेंट्स बिफोर जॉईन एलिमेंट्स ॲज इट इज ते काय केले प्रिंट करून टाकले जे असतील ते इलिमेंट्स आपण पहिले प्रिंट करून घेतो त्यानंतर मी आपल्या सिंटॅक्सप्रमाणे वापरलं फॅर आर एक व्हेरिएबल घेतला आणि त्यानंतर काय केलं ए डॉट जॉईन वापरलं ठीक आहे जॉईन म्हणजे ॲरे ए डॉट जॉईन वापरलं त्यानंतर एलिमेंट्स आफ्टर जॉईन आणि ते जो काय आर आहे हा आर व्हेरिएबल त्या आर व्हेरिएबलमध्ये ते एलिमेंट जॉईन झालेले सेव्ह होतील त्याला काय केलं मी प्रिंट केला हा प्रोग्राम आपण एकदा रन करून बघू इथं हे लक्षात ठेवा फक्त एवढं एक व्हेरिएबल घेतला त्या व्हेरिएबलला ॲरे घेतला आपला डॉट जॉईन मेथड कॉल केली तो त्यामधल्या एमधले आता ए कोणता आहे इकडं हा ॲरे ए आहे यामध्ये तीन एलिमेंट आहे काय होतील जॉईंट होतील आणि ते आर व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतील आणि त्या आर व्हेरिएबलला मी काय केलं प्रिंट केलेलं आहे आपण याला रन करू बघा कंबाईनिंग अॅन एलिमेंट युझिंग जॉईन इलिमेंट्स बिफोर जॉईन आता हे जॉईन झालेले नाही आहेत सी सी प्लस प्लस जावा आणि ज्यावेळेस आपण जॉईन कॉल करतो त्याच्यानंतर इलिमेंट आफ्टर जॉईन बघा सी कॉमा सी प्लस प्लस कॉमा जावा आता इथं आपण सेपरेटर वापरला नव्हता म्हणून इथं ॲज अ काय आलं त्याचा बाय डिफॉल्ट काय घेतलं त्यांनी कॉमा घेतला आपण इथं बघितलं होतं काय इफ सेपरेटर इज नॉट मेन्शन इट विल टेक कॉमा ॲज अ सेपरेटर म्हणजे त्याने कॉमा घेतला आता आपण काय करू आपल्या प्रोग्राममध्ये एक सेपरेटर वापरू ठीक आहे आपल्या इथं जॉईनमध्ये जायचं एक सेपरेटर ठीक आहे सेपरेटर मी देतो स्टार ठीक आहे सेपरेटर मग काय दिलं स्टार हा एक सेपरेटर दिलेला आहे आता मी याला रन करतो ठीक आहे आपल्याला ज्यावेळेस सेपरेटर प्रोव्हाइड करायचं असेल आपण त्या सेपरेटरला आपल्याला काय करायचं आहे डबल इनोटेड कॉमामध्ये मध्ये टाकायचं आहे आला इथं स्टार प्रत्येक दोन इंचामध्ये दोन इंचा सेपरेट केले स्टारने याऐवजी तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही तिथं वापरू शकता सपोज मला डॅश वापरायचं आहे मी डॅश पण वापरू शकतो जे पाहिजे ते आपण सिम्बॉल या ठिकाणी वापरू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ॲरेचे एलिमेंट्स एका स्ट्रिंगमध्ये काय करू शकता जॉईन करू शकता त्यानंतर याची सेकंड जी मेथड आहे ती मेथड बघायची आपल्याला कॉनकॅट मेथड बघा कॉनकॅट दिस फंक्शन जॉईन टू ऑर मोर ॲरे टुगेदर इट रिटर्न्स अ न्यू स्ट्रिंग विच कंबाईन ऑफ डिफरंट स्ट्रिंग पास टू इट ॲज ॲरिगमेंट ओके म्हणजे कॉनकॅट हा काय करतो की जे काय आपले स्ट्रिंग एलिमेंट आहेत किंवा जे काय स्ट्रिंग ॲरे एलिमेंट आहेत सॉरी ॲरे एलिमेंट त्या ॲरे एलिमेंटला वन बाय वन आपण त्याला पास करू शकतो एक एक एलिमेंट आपण तो पास करू शकतो आणि तो एलिमेंट काय करू शकतो आपण जो कॉनकॅट मेथडनी कॉनकॅट करू शकतो त्यासाठी डॉट कॉनकॅट आणि मग म्हणजे आता स्ट्रिंग वन म्हणजे जी काय पहिला एलिमेंट असेल तो एलिमेंट डॉट आपलं काय करायचं कॉनकॅट आणि अदर जे काही एलिमेंट आहेत ते ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला ऍज अ आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करायचे आहेत एक्झाम्पल आपल्याला एक वेरिएबल घ्यायचा व्हॅर आर इज इक्वल टू ए डॉट म्हणजे ॲरे डॉट कॉनकॅट uh, आणि जो का एलिमेंट आपल्याला ॲड करायचा आहे तो एलिमेंट आपल्याला इथं प्रोवाइड करायचा आहे तुम्ही एक इलिमेंट देऊ शकता टू दोन देऊ शकता मल्टिपल एलिमेंट तुम्ही ॲज अ प्रोवाइड करू शकता ठीक आहे आपण याचं एक प्रोग्रामिंग एक्झाम्पल बघू कंबाईनिंग काय आहे एलिमेंट यूजिंग कॉनकॅट मी तीन आ, ए नावाचा एर घेतला यामध्ये तीन एलिमेंट घेतले आणि कॉनकॅट करण्याच्या अगोदर याला फॉर ने काय केलं प्रिंट केलं त्यानंतर मी वापरलं व्हॅर आर इज इक्वल टू ए डॉट कॉनकॅट ठीक आहे एक एलिमेंट व्हीबी नावाचं एक एलिमेंट काय केला त्याला कॉनकॅट केला म्हणजे इथं सी सी प्लस प्लस ज्यावा आता नेक्स्ट कोणता ॲड होईल व्हीबी त्यानंतर मी काय केलं पुन्हा एलिमेंट आफ्टर कॉनकॅट आणि त्याला आर ला काय केलं इथं प्रिंट केलं कॉनकॅट झाल्यानंतर पुन्हा काय केलं एक डॉक्युमेंट डॉट रायटमध्ये टाकला एलिमेंट आफ्टर कॉनकॅट आणि पुन्हा काय केलं त्या ए एरेला पुन्हा दोन एलिमेंट काय केले कॉनकॅट केले ठीक आहे म्हणजे तुम्ही मल्टिपल इलिमेंट्स पण कॉनकॅट करू शकता आणि त्याला प्रिंट केलेलं आहे हा प्रोग्राम पण आपण काय करू एक्झिक्युट करू प्रोग्राम आहे अरे फोर्टीन अरे फोर्टीन आपण रन करू ठीक आहे कंबाईनिंग ॲरे इलिमेंट युजिंग कॉनकॅट बघा पहिले तीन इलिमेंट होते त्यानंतर काय केलं मी त्याला व्ही बी ॲड केला होता व्ही बी ॲड झाला आणि पुन्हा काय केलं त्याला सी एस एस आणि एच टी एम एल ॲड केला ठीक आहे इथं अशा पद्धतीने हे ॲड होतात अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता ॲरेमध्ये इलिमे शॉर्टिंग करू शकता आणि एलिमेंट्स जॉईन करू शकता त्यानंतर जॉईन कॉनकॅट पण करू शकता ठीक आहे हे जे या व्हिडिओचे जे काही प्रोग्राम आपण चार प्रोग्राम्स बघितले आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ओके थँक्यू